नमस्कार मित्रांनो, मी शंभुराज खामकर तुमचं स्वागत करतोय निफ्टी बँक निफ्टी आणि फिन निफ्टीच्या मार्केट अपडेटमध्ये, तसेच एक्सपायरी स्पेशलमध्ये. मित्रांनो, उद्याची एक्सपायरी आहे. आज मार्केटने अपेक्षेप्रमाणे मोस्टली चांगली मुवमेंट दिली आणि उद्या एक्सपायरीला धमाका करणार का? 400 पॉईंटची रॅली कुठे कॅच करायची? सगळ्या प्रश्नांची उत्तर आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर तयार राहा, आजच्या व्हिडिओला आपण पाहूया उद्या काय करायचंय आपल्याला. आणि तत्पूर्वी तुम्हाला सांगेल की आधी आपण पाहूया याच्यामध्ये निफ्टीचं गणित. निफ्टीमध्ये जर एक कंडिशन आपण पाहायला गेलो तर 16,972 लाखचं क्लोजिंग दिलंय. वंडरफुल, मार्केटने सकाळी गॅप अप केला, टिकला नाही वरच्या लेवलला, छान प्रकारे आला. आणि आपण आगल्या टेलिग्रामवरही सांगितलं होतं की तेजीच्या भानगडीत नका पडू, मार्केट पडू शकतं, पडलं त्यासाठी टेलिग्राम आधी जॉईन करा. खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे, कारण अशा अपडेट आणि महत्त्वाचे निफ्टी बँक निफ्टीचे ट्रेड्स तुम्हाला तिथे भेटत राहणार आहेत. मित्रांनो, आता याच्यामध्ये आपण बघूया की उद्या इंट्राडे करायचं आहे आपल्याला. तर नॉर्मली मला असं वाटतं की याच्यामध्ये 16,800 हा सपोर्ट आहे, परंतु छोट्या टाइम फ्रेमला मी तुम्हाला अगदी व्यवस्थित दाखवू शकतो याच्यामध्ये. कालही मी जर तुम्ही पाहिलं असेल तर सांगितलं होतं की 17,200 हा एक नॉर्मल रेजिस्टन्स आहे. सुरुवातीला 17,100 राहील. 17,100 जर तो क्रॉस करत असेल तर 17,200 पर्यंत जाईल. कालचा व्हिडिओ पुन्हा पहा, कुठे गेला? 17,200 बरोबर गेलाय, तिथूनच पुन्हा रिव्हर्स झाला, कारण गॅप अपची दम नव्हता त्याच्यावरती जाण्याचा. ओके, आता उद्याच्या कंडिशनला आपण पाहूया. आपण इथे जर पाहायला गेलो तर आता 17,000 खाली तो क्लोज झालेला आहे. उद्याची कंडिशन काय असू शकते? उद्या प्रॉबेबली तो निगेटिव्ह राहण्याचा प्रयत्न करेल. याच्यामध्ये 16,900 आणि त्याच्या खाली 16,800 हे 200 पॉईंट डाऊन साईडला पॉसिबल आहेत. 16,800 जर तुमच्याकडे ऑलरेडी पुट असतील निफ्टीमध्ये तर थोडा प्रॉफिट बुक करा. 16,800 आसपास मला छोटा बाउन्सबॅक येईल असं वाटतंय आपल्या अनालिसिसनुसार, कारण तिथे एक सपोर्ट झोन तयार होईल. ओके, तर 16,800 ठेवा, म्हणजे डाऊन साईडला आपल्याला मोस्टली 200 पॉईंट मिळतील. इनकेस चुकून गॅप अप झाला तरी शॉर्टचाच विचार करा. ओके, तर मित्रांनो इथे नॉर्मली 200 पॉईंट अपेक्षित आहेत, कदाचित जास्तही पडेल. पाहूया ते कधी पडतील, त्यासाठी बँक निफ्टीमध्ये जाऊया, कारण इम्पॉर्टंट आहे आजच्या कंडिशनला इथे बँक निफ्टी. ओके, बँक निफ्टीमध्ये जर आपण पाहायला गेलो तर 39,050 आजचं क्लोजिंग आहे. आणि याचा अर्थ काय तर बँक निफ्टी पूर्णपणे बेरिश बनलेला आहे आत्ताच्या कंडिशनमध्ये. तो दाखवतोय की वरच्या लेवलला त्याला काही इंटरेस्ट नाहीये कुठल्या बँकांना, सगळ्या बँका पण त्याच कंडिशनला आहेत. मला असं वाटतं याच्यामध्ये की 38,800 हा क्विक इम्पॉर्टंट उद्या सपोर्ट राहील. 38,800 जर ब्रेक केला तर 38,500 पर्यंत तो नॉर्मली येण्याचा उद्या प्रयत्न करेल. 400 पॉईंट आपल्याला बँक निफ्टीमध्ये भेटू शकतात जर त्याने सकाळी 39,000 सपोर्ट ब्रेक केला तर. ओके, 39,000 खाली तुम्हाला 38,600 पर्यंत तो घेऊन जाईल. इनकेस तो 39,200 ब्रेक करतोय तर तिथून आणखी तो 250 पॉईंट वर जाईल. त्यामुळे वरती जरी गेला तरी बुलिश नका बनू, ट्रॅप होऊ शकता, जसं मी ऑलरेडी कालही सांगितलं होतं. सावध राहा, डाऊन साईडचा जास्त करून विचार करा आणि उद्या मोठ्या ट्रेडच्या भानगडीत पडू नका. आज रॅली भेटली आहे, उद्या कदाचित सकाळी रॅली पण देईल आणि ट्रॅप करेल. यासाठी पाहूया फिन निफ्टीमध्ये काय दिसतंय आपल्याला. फिन निफ्टीमध्ये मित्रांनो जर पाहायला गेलो 17,400 आजचं क्लोजिंग आहे. सेम कॉपी करतो तो बँक निफ्टीला. इथे जर पाहायला गेला आपण तर 17,400 खाली जर उद्या जातोय तर 17,320 पर्यंत जाण्याचा प्रयत्न करेल तो. आणि इनकेस जर तो उद्या 17,450 ब्रेक केला तर 17,600 पर्यंत मजल मारायचा प्रयत्न करेल, जो बाउन्स बॅक येईल तो. त्यामुळे इम्पॉर्टंट गोष्टी लक्षात ठेवा, निफ्टी बँक निफ्टी आणि फिन निफ्टी व्ह्यू निगेटिव्हच ठेवायचा आपल्याला. उद्या आपल्याला बँक निफ्टीमध्ये डाऊन साईडला 39,000 खाली 400 पॉईंट अपेक्षित आहेत. मिनिमम भेटायलाच पाहिजेत, कदाचित जास्तही देईल, कारण उद्या एक्सपायरी आहे. सुरुवातीला ते ट्रॅप करतील, नंतर पुन्हा त्या दिशेने घेऊन जायचा प्रयत्न करतील. त्यामुळे बी बिअरिश. जर बिअरिश साईडला काही भेटत नाही, शांत राहा. विनाकारण जोपर्यंत स्वतः अनालिसिस जमत नाही तोपर्यंत उलटेच उलटे ट्रेड घेऊ नका. आणि आता याच्या पुढे आपण जाऊया, आणखीन आपल्याला ज्या ज्या गोष्टी पाहिजे तुम्हाला याच्यामध्ये, की स्टॉक्सवर आपण काही चर्चा करूया. स्टॉक्स मध्ये 2 स्टॉक देतो, बाईंग साईडला 2 देतो, सेलिंग साईडला. काल जे 4 स्टॉक दिले होते त्यापैकी फक्त एकामध्ये एंट्री नाही भेटली, 3 स्टॉक मध्ये एंट्री भेटली. आणि महत्वाची गोष्ट, पडत्या मार्केटमध्येही आपल्या बाईंग साईडच्या स्टॉक्स मध्ये छान रॅली मिळाली. ओके, पहिल्या स्टडीसाठी स्टॉक आहे अंबुजा सिमेंट्स लिमिटेड. अंबुजा सिमेंटमध्ये आम्हाला असं वाटतंय की 366 वर याच्यामध्ये चांगली रॅली उद्या आपल्याला भेटू शकते. 370-375 पर्यंत कदाचित तो घेऊन जाईल. यानंतर 2 नंबरचा स्टॉक असेल मेट्रोपोलिस हेल्थ केअर लिमिटेड. मेट्रोपोलिसमध्येही आम्हाला असं वाटतंय की 1268 वर आपण याच्यामध्ये अपसाईडचा विचार करायला हरकत नाहीये. इथून तो 1280-82 पर्यंत मजल मारू शकतो. यानंतर मार्केट कंडिशन जर निगेटिव्ह राहत आहेत तर
दोन स्टॉक सांगतो तत्पूर्वी, तुम्हाला जर असे स्टॉक असे अनालिसिस पाहिजे असेल तर आमच्या अंतर्गत तुम्ही एक डिमॅट अकाउंट ओपन करा, लिंक खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे, जेणेकरून आमच्या इम्पॉर्टंट ग्रुप्समध्येही तुम्ही ऍड होतात. आता याच्यामध्ये मार्केट जर उद्या डाऊन राहिलं तर पहिली स्क्रिप्ट असेल टीव्हीएस मोटर कंपनी. टीव्हीएस मोटर्स हा स्टॉक आहे 1033 आजचं क्लोजिंग आहे. मला असं वाटतं 1030 खाली अगदी 1015-1010 पर्यंत तो खाली येऊ शकतो. पूर्ण ऑटो सेक्टर मला सेलिंग प्रेशरमध्ये दिसतोय, म्हणून आपण याच्यामध्ये विचार करायला हरकत नाहीये. चार नंबरचा आजचा स्टॉक असेल याच्यामध्ये जस्ट डायल लिमिटेड. जस्ट डायल मध्ये आम्हाला असं दिसतंय की इथे थोडा वीक होतोय. हा 578 आजचं क्लोजिंग आहे, नोट डाऊन करून घ्या. 574 खाली याच्यामध्ये बियर्स अग्रेसिव्ह होतील, तिथून तुम्हाला चांगली रॅली भेटू शकते. परंतु तुम्ही स्वतःचं अनालिसिस करायचे, तुम्हाला मी एवढ्या सगळ्या गोष्टी शिकवल्यात त्या पूर्णपणे फॉलो करा. हे व्हिडिओ बनवायचा अर्थच आहे की माझ्या प्रत्येक मित्राला जमलं पाहिजे, आणि ज्यांना नाही जमत यूट्यूब फॉलो करा. ज्यांना ॲडव्हान्स शिकायचंय, ऑनलाईन कोर्स आहेत, वर्कशॉप आहे, तुम्हाला कॅपॅसिटी आहे तर बिंदास जॉईन करा. कारण याच्यामध्ये 1001% तुम्हाला काही ना काहीतरी वेगळं शिकायला मिळेल की जे कुठे मिळणार नाही, लक्षात ठेवा. अशा करतो मित्रांनो, आजचा व्हिडिओ आवडला असेल, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, आणि आजच्या व्हिडिओला एका शब्दामध्ये काय बोलू शकता तेही तुम्ही सांगा. आणि उद्या संध्याकाळी भेटूया 6 वाजता स्पेशल रिपोर्टसह. धन्यवाद.